राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग दोनशे सत्याऐंशी वा आता तर भयंकर संतापजनक बातम्या येत होत्या औरंगजेबानी सारे ताळतंत्र सोडले होते मुघल सल्तनतीतील हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्याचा सार्वत्रिक हुकूम त्यांनी सोडला दिनांक नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर तेवढ्यासाठी एका स्वतंत्र काझीची त्यांनी नेमणूक केली त्या काझीच्या हाताखाली घोडेस्वारांची एक तुकडी देण्यात आली मंदिरे आणि मूर्ती खडाखड फुटू लागल्या जुलमानी बाटवाबाटवी सुरू झाली शिरच्छेद अगदीच स्वस्त झाला काशी क्षेत्रावर धाड आली अत्यंत प्राचीन व पवित्र तीर्थक्षेत्र हे प्रत्येक हिंदूला ते परमपूज्य वेदविद्येचे बाहेर घर मोक्ष प्राप्तीचे प्रवेशद्वार पापक्षालनाचे सर्वश्रेष्ठ पुण्यस्थळ विश्वपालक विश्वनाथाच्या मंदिरावरही औरंगजेबाची झडप पडली बुच्छिकन गाझी समशेर जंगांची फौज विश्वेश्वराच्या मंदिरात घुसली घंटा तुटल्या मूर्ती फुटल्या कळस कोसळले मंदिर कोसळले काशीतील बिंदू माधवाचे मंदिर उडाले मथुरेतील प्रख्यात श्री केशवदेवाचे मंदिर उद्ध्वस्त झाले हे मंदिर बुंदेला राजा नरसिंहदेव यांनी तेहतीस लाख रुपये खर्च करून बांधलेले होते ते उद्ध्वस्त झाले केशवदेवाची मूर्ती आग्रास नेण्यात आली आणि तेथील मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरून टाकण्यात आली सौराष्ट्राचा सोमनाथ पुन्हा एकदा फुटला पाठशाला मठ आश्रम धर्मपीठे जमीन दोस्त झाली हिंदूंचे सर्व सण व यात्रा बंद करण्याचा हुकूम सुटला भूमी थरारली काळरात्र आली खलजी घोरी तुघलक सुलतानांची अतृप्त भूते जणू थडग्यातून बाहेर पडली सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला महाराज बेचैन झाले ज्या धर्माच्या संस्कृतीच्या आणि तीर्थक्षेत्राच्या रक्षणासाठी पुनरुद्धारासाठी आपण व्रतबद्ध तलवार उचलली त्याच धर्मसंस्कृतीचा समूळ उच्छेद आपल्या देखत चालू व्हावा शिवशाहीची केवढी घोर कुचेष्टा औरंगजेबाने मांडलीही हे त्याचे अत्याचार आणि जिहादबाजी त्याला काय केवळ पत्र पाठवून बंद पडणारे शब्दांचा नाजूक मार केवळ शहण्यांसाठीच असतो इथे इथे उपयोगी ठरेल फक्त भवानी तलवार पुरंदरच्या अपमानकारक तहाची कलमे आणि आग्र्याच्या दरबारातील उन्मत्त मुघल मसनदी पुढे खर्ची पडलेले ते तीन मुजरे महाराजांच्या मस्तकात बंड करून उठले सिंहगडचा झुंजार बुरुज पुरंदरचा सरदरवाजा लोहगडची माची रोहिड्याचे कडे आणि औरंगजेबाकडे गेलेले इतर सर्वच किल्ले महाराजांना ओरडून विचारू लागले की महाराज आमचे ग्रहण केव्हा सुटायचे आम्हाला स्वराज्यात केव्हा घेणार एवढ्यात औरंगाबादेतही एक मोठे वादळ उठले शहाजादा मुअज्जमच्या हुकमतीखाली औरंगजेबाने महाराजा जसवंत सिंग व दिलेर खान या दोघा बड्या सरदारास ठेवले होते त्यात मुअज्जम व जसवंत यांची फारच उत्तम गट्टी जमली पण मुअज्जमची व दिलेर खानाची कुंडली काही जमेना त्याला अनेक कारणे होती दिलेर खानाची अविरत कष्ट करण्याची वृत्ती होती तो विलक्षण तडफदार व स्वभावानेही तापट होता मुअज्जमचा स्वभाव नेमका त्याच्या विरुद्ध होता धीरे धीरे थंडपणे यथाशक्ती मजे मजेने कारभार करण्याचा त्याचा ऐशारामी पिंड होता बादशहास आपण कामगिऱ्या करून खुश केले पाहिजे असे दिलेरला वाटे तो धडपड करी बादशहाच्या हृदयात म्हणजे नेमके कुठे ते नाही सांगता यायचे दिलेरला मोठे स्थान होते दिल्लीत त्याचा मोठाच बडेजाव होता मुवज्जमला हे सहन होत नसे आपण राजपुत्र असूनही याचा भाव जास्त आपल्यावर हेरगिरी करण्यासाठीच याला आपल्या, आपल्या बापांनी मुद्दाम ठेवलंय असं मुवज्जमला वाटे मुअज्जम जसवंत सिंहावर इतकी मोहब्बत करतो हे दिलेरला सहन होत नव्हतं मुअज्जमच्या इशारामी वृत्तीमुळे दिलेरच्या कर्तबगारीला सारखा लगाम पडे सर्वांची मोठी मजेदार कुचंबणा होत होती त्याच धुस्फुशीतून भांडणाचा भडका उडाला या भांडणांच्या खबरा राजगडावर येतच होत्या या भांडणांचा लाभ कसा घ्यावा याचा विचार महाराज करीत होते हिंदू धर्माच्या जीवावर उठलेल्या औरंगजेबाला गनीम शिवाजी सकट सर्व मराठी राज्याचा नायनाट करण्याची तळमळ लागून राहिली होती पण तह झालेला होता असल्या तहांची तो पर्वा करीत नसे शिवाजी आग्र्यातून आपली फजिती करून पळाला ही गोष्ट त्याला अहोरात्र झोंबत होती हिंदूंच्या विरुद्ध त्याने पुकारलेल्या अत्याचार मोहिमेत शिवाजीची आणि महाराष्ट्राची ही कुर्बानी करावी अशी मोठी तहान त्याला लागली होती सबंध हिंदुस्थान हिरव्या रंगाखाली ओढण्याची त्याची महत्वाकांक्षा होती पण शिवाजी हा मोठाच शत्रू कसा जोडावा कसा कत्तल करावा औरंगजेब सतत विचार करीत होता आणि यातील अवघडपणा पाहूनच तो जास्त चढफडत होता या चिडीतूनच एक एक कुत्सित व कपटी कल्पना त्याच्या डोक्यातून निघू लागल्या शिवाजीराजांना त्यांनी जेव्हा आग्र्यास बोलवलं तेव्हा वाटखर्चासाठी एक लाख रुपये त्यांनी दिले होते ती रक्कम परत वसूल करून घ्यावी व ती संभाजीराजांच्या वर्हाडच्या जहागिरीतून वसूल करून घ्यावी असा बेत त्यांनी केला एवढी सभ्यता पाहुण्यासाठी खर्च केलेली रक्कम वसूल करून घ्यायची त्यांनी लगेच संभाजीराजांच्या उत्पन्नातून ती रक्कम कापून घेतली महाराजांना हे समजले पण पुढचा प्रकार फारच भयंकर योजला होता त्यांनी संभाजीराजांच्या पंच हजारी स्वारांच्या मनसबीकरता प्रतिनिधी म्हणून प्रतापराव गुजर व निराजी रावजी हे औरंगाबादेस मुअज्जमच्या छावणीत चा राहत होते औरंगजेबाने मुअज्जमच्या नावाने गुप्त फरमान सोडले की शिवाच्या त्या दोघा माणसांना ताबडतोब कैद करून त्यांची पागा जप्त करा कपटांनी या दोघांना दिल्लीत न्यायचं आणि त्यांना छळून छळून मारायचं किंवा बाटवायचं हा औरंगजेबाचा डाव होता परंतु स्वराज्याचे व महाराजांचे भाग्य थोर दिल्लीहून अशा तऱ्हेचे फरमान सुटले आहे अशी बातमी आधीच मुअज्जमला समजली आपल्या परमपूज्य बापाचा हा घाणेरडा स्वभाव त्याला मुळीच आवडत नव्हता त्यातून महाराजांबद्दल त्याला एक प्रकारचा जो आदर व स्नेह वाटत होता त्यामुळे तर त्याला या नीचपणाची शिसारी आली त्यांनी ताबडतोब प्रतापराव व निराजी पंत यांना एकांती बोलवून घेतलं व सांगितलं की तुम्हा दोघांना गिरफ्तार करण्याचा हुकूम दिल्लीहून सुटला आहे तरी तुम्ही फौजेसह रात्री एकदम पळून जा बादशहाचे फरमान हातात पडल्यावर मग तुम्हाला कैद करणे मला भाग पडेल म्हणून तुम्ही आधीच पळून जा केवढा भयंकर घात होणार होता केवळ मुअज्जमच्या सद्भावनेमुळे हा दगा टळला प्रतापरावांनी व पंतांनी गुपचूप सर्व आवरावर केली रात्र झाली रात्रीच्या अंधारात अडीच हजार मराठी फौज एकदम गडप झाली दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी पाहतात तो एकही मराठी हशम छावणीत शिल्लक नव्हता पळाले उडाले मुओमला खबर गेली की मराठे लोक झाले मुवज्जमला आश्चर्याचा जरूर तेवढा धक्का बसला आठ दिवसांनी औरंगजेबाचे फरमान येऊन पोहोचले की प्रतापराव व निराजी यांना पकडा आणि त्यांची छावणी जप्त करा परंतु शिल्लक काय होते छावणीत पाला पाचोळा मुवज्जमनी आनंदाने हळहळून हर उद्गार काढले की हे मराठे हरामजादे आठ दिवस आधीच पळाले हाजीर असते तर नक्की कैद केले असते मोअजबमने बापालाही असेच उत्तर लिहून मराठे कसे गुपचूप पसार झाले ते कळवले हुकुमाप्रमाणे वर्तणूक करावी परंतु मराठे आठ दिवस अगोदर पळाले नाहीतर कैद करावयास विलंब नव्हता असेही साळसूदपणाने त्यांनी लिहिले औरंगजेबाला ही खबर मिळाल्यावर तो कमालीचा थक्क झाला काय लबाडेथो हे मराठे त्याला खबर मिळाली दिनांक अकरा डिसेंबर सोळाशे एकोणसत्तर रोजी